स्वरूपात हे समीकरण काही पुणेकरांना नवीन नाही. यातच आता पुण्याच्या महापौरांनी काही तासात मंजूर केलेल्या 15 लाखाच्या शिडीवरून पुण्यात राजकारण सुरू झालंय. पुणे शहरात सध्या अनेक गोष्टींमुळे वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण सुरू असलेलं आपण पाहिले. भाजप राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे वाढदिवसाचे बॅनर्स असो किंवा विकास कामावरून पोस्टर वार असो, यातच काल पुण्यातील शनिवारवाडा येथे बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ब्राह्मण महासंघाकडून पेशवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने महापौर निधीतून 15 लाख रुपये देण्याची घोषणा करून मंजूरही केले. काही वेळातच या निधीला मंजुरी देण्यात आली, मात्र शहरातील अनेक ठिकाणी असे पुतळे अनेक महापुरुषांचे असून त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही. मात्र सत्ताधारी भाजपने पेशव्यांच्या पुतळ्यासमोर शिडी उभारण्यासाठी इतक्या तत्परतेने 15 लाख दिल्याने पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी केली जात असून महापौर यांनी त्यांच्या सत्सक विवेक बुद्धीला पटेल असा निर्णय घ्यावा असा टोला राष्ट्रवादीने लगावलाय. काल पेशवे जयंतीला ब्राह्मण महासंघाने मिरवणूक काढली होती आणि पेशवे महाराजांच्या पूजेच्या वेळेस माननीय महापौरांनी 15 लाख रुपयाचं अनुदान घोषित केलं जिन्यासाठी. अनेक वर्ष ते जिन्याचं काम रखडलेलं होतं. आम्हाला पुरातत्व खात्याने परवानगीसुद्धा दिलेली याविषयी की तिथं आम्ही जिना बांधू शकतो. आज माननीय महापौरांचं त्या स्थळाला आम्ही अभिनंदन करण्यासाठी आलो आणि त्यांना विनंती केली की ब्राह्मण महासंघ लोकवर्गणीतून हा पुतळा देऊ इच्छितं. माननीय महापौरांनी त्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे. त्याबद्दल माननीय महापौरांचा धन्यवाद अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो. आता लवकरच ब्राह्मण महासंघ लोकवर्गणीतून तिथं महाराजांच्या पेशव्यांच्या पुतळ्याची पूजा करता यावी, त्यांना हार घालता यावं यासाठी तर जिना बांधेल. खरं तर 15 लाख रुपये हे महानगरपालिकेच्या बजेटच्या हिशोबाने खूप लहान रक्कम आहे, कोणीही मान्य करेल. आणि याच्यापेक्षा कित्येक पटीनं खर्च राष्ट्रवादीने त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटन आणि कार्यालयाच्या इमारतीसाठी केलेलं आहे. माझं म्हणणं आहे की ते कार्यालय बंद करावं आणि तो पैसा लोकवर्गणीसाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी वापरावं, पण ते होत नाही आणि नको त्या गोष्टीवर फक्त जातीयवाद त्यांना पसरवायचा आहे. माझं स्पष्टपणे राष्ट्रवादीला मी इथं निषेध करतो, विरोधही करतो आणि त्यांनीसुद्धा आमची भूमिका समजून घ्यावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा असे आमचं मत राहील. होती बाजीराव पेशव्यांची जयंती होती, त्यानिमित्ताने महापौर त्या ठिकाणी हार घालायला गेले. खरं म्हणलं तर महानगरपालिकेकडे जवळपास 44 लाख रुपये खर्च करून आपण स्नॉर्केल शिडी घेतलेली आहे आणि त्या शिडीच्या माध्यमातून पुणे शहरातल्या अनेक पूर्णाकृती पुतळ्यांना आपण हार घालतो. यापूर्वी या पूर्णाकृती पुतळ्यांना हार घालण्यासाठी ती शिडी नव्हती, फायर ब्रिगेडची शिडी लावली जायची आणि काही वेळेला ती संबंधित पुतळ्याच्या व्यक्तीच्या छातीवरती लावली जायची, ते चित्र बरं नसायचं. म्हणून मग आपण त्या ठिकाणी स्नॉर्केल शिडीतून हे करतो. आजही पुणे शहरातले जे पूर्णाकृती पुतळे आहेत त्या ठिकाणी स्नॉर्केल शिडीतून हार घातले जातात. त्या शिडीमध्ये चौथऱ्यावरती 4 जण उभे राहू शकतात आणि चांगल्या पद्धतीने हार घातला जातो. त्याच्यासाठी बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यासाठी 15 लाख रुपये खर्च करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. वास्तविक आता दिल्ली असेल, दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये असेल, मुंबई असेल, ज्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळे आहेत त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याला सर्व पुतळ्यांना हार घातले जात नाहीत. तर गुलाब पुष्पांच्या पाकळ्या त्या ठिकाणी चौथऱ्यावरती वाहतात आणि त्या ठिकाणी आपली श्रद्धा व्यक्त केली जाते. माझी महापौरांना विनंती आहे, मुरलीधर मोहोळ यांना, की आपण पुतळ्यांचं संरक्षण केलं पाहिजे. जमनालाल बजाजांचा पुतळा सारसबागेसमोर उभा आहे, त्या ठिकाणी SM जोशींच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं, पण त्याचे त्याच्याकडचा नाम फलक जवळपास गेली 1-2 वर्ष त्या ठिकाणून काढला गेला आहे, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. कोथरूडला महर्षी कर्व्यांचं पुतळ्याचं अनावरण तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते झालं होतं, पण ती सुद्धा पाठी त्या ठिकाणी नाही. अशा ठिकाणी लक्ष देऊन त्या पुतळ्यांची निगा कशी राखली जाईल याकडे लक्ष द्यावं. महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्यांनी भरलेल्या कराच्या अशी पद्धतीने शिडी घेऊन उधळपट्टी करणं हे योग्य नाही. महापौरांना काही सत्सद्विवेक बुद्धी असेल तर ते आपला निर्णय मागे घेतील अशी मला आशा आहे. महापौरांनी मात्र यातमध्ये कुठलेही राजकारण नसून शहरातील महापुरुषांच्या पुतळे स्मारकाची देखभाल करणे यात गैर काय असा सवाल करत पुणेकरांच्या पैशाचा वापर हा शहराच्या हितासाठीच करत असून स्वतःच्या घरी शिडी नाही लावणार अशी टीका राष्ट्रवादीवर केली आहे. याच्यामध्ये मला तर खरं हा आरोप किंवा ह्याचा विरोध का करतात हा एक प्रश्न आहे. शेवटी ही जे काही आपल्या समाजामध्ये महापुरुष होऊन गेलेले आहेत, मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत, त्यांचे स्मृती जतन करणं हे खरं तर आपलं काम आहे. मुळामध्ये राष्ट्रवादीला ह्याचा का त्रास होतो हे मला माहीत नाही. आज शनिवारवाड्याचा जर आपण सगळा विचार केला तर शनिवारवाडा त्याच्या श्रीमंत थवले बाजीराव पेशव्यांचा जो पुतळा त्या ठिकाणी आहे तो पुतळा खूप मोठ्या उंचीवरती आहे
आज पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय तिथं आपल्याला काहीच करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज शनिवारवाड्याचा जर आपण विचार केला तर कुठल्याही बाजूनं फायर ब्रिगेडची गाडी त्या ठिकाणी पुतळ्याला हार घालण्यासाठी पोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कुठल्याही बाजूनं आपण त्याला आज कुठल्या एका विटेला तिथं किंवा एका दगडाला हात लावू शकत नाही, आपण ते पाडून कुठून गाडी आत जाईल अशी व्यवस्था आपण करू शकत नाही. आपल्याला त्याचं कायद्यानं किंवा पुरातत्व खात्याच्या परवानगीनुसार आपल्याला ते करू शकत नाही, आपण हे आपल्याला माहिती आहे. असं असताना त्या पुतळ्याची निगा राखणं, त्याची स्वच्छता राखणं, त्या ठिकाणी जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांची पूजा करणं, त्याला अभिवादन करणं, हार घालणं, या गोष्टी खूप अडचणीच्या होत आहेत, हे वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून ज्यावेळेला काल जयंतीच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी गेलो, अनेक मोठ्या संख्येनं प्रेमी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ही सगळ्यांची मागणी आहे. आणि चुकीचं काय आहे त्याच्यात, महानगरपालिकेचे त्यांचं म्हणणं की पैसे, अहो पण शेवटी जनतेचे पैसे, ते जनतेसाठीच वापरतात. त्याच्यामध्ये काही महापौरांनी स्वतःच्या घराला शिडी बनवली का ब्राह्मण महासंघवाले आले त्यांनी त्यांच्या काहीतरी संस्थेला त्याच्यामधनं देणगी मागितली असा विषय नाही. मुळामध्ये अशा ज्या जिथून आपण प्रेरणा घेतो, जिथून आपल्याला या सगळ्या जुन्या ज्या काही आपल्या अभिमान असलेल्या या सगळ्या महापुरुषांच्या वास्तू आहेत किंवा त्याची शिल्प आहेत, त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्या ठिकाणची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या भावनेतनंच हे काम केलेलं आहे. मला असं वाटतं त्यामुळे विरोध कोणी केला त्याच्यामागे वेगळी काही ती भावना असावी, त्याच्यामागे राजकारण कोणी करायचं करा, पण आम्हाला असं वाटतं की अशा थोर व्यक्तींच्या स्मृती जतन करण्यासाठी म्हणून जे महापालिका म्हणून सत्ताधारी भाजप म्हणून आम्हाला करायचं आहे ते आम्ही करणार. अनेक ठिकाणी करतोय आपण, कुठेही आरची अडचण नाही या शहरामध्ये. आज जिथे जिथे सत्ताधारी भाजपवर टीका करण्याची एकही संधी राष्ट्रवादी सोडत नाहीये, तर पुणे शहरात अनेक ठिकाणी शेकडो महापुरुषांचे पुतळे आहेत. सर्वच पुतळ्यांची देखभाल महापालिका करते असे नाही, त्यामुळे अनेक स्मारके पुतळे हे धुळकात पडलेत. त्यामुळे एका पुतळ्यासाठी शिडी उभारण्यासाठी तातडीने 15 लाख कसे आणि का दिले हा प्रश्न पुणेकरांना पडलाय. तर शिडीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमने सामने आलेत, याचा अर्थ समजून घ्या. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात.